स्पष्टीकरण, खरं म्हणजे मी पत्रकार परिषद घेणार होती, परंतु मी स्वतः कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतर आपण एक खबरदारी घेतली पाहिजे आणि आजही कुठेही गर्दीची ठिकाणं असता कामा नये असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे आणि सांगितलेलं आहे, आपल्याला सूचना आहे. तर त्या सूचनाचं पालन म्हणून मी पत्रकार परिषद न घेता ह्या मीडिया त्या माध्यमातून आपल्या व्हिडिओ मीडियमच्या माध्यमातून मी सगळ्यांना ते देत आहे. माझं 1000% मत आजही ते आहे की मी कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही आहे. मी स्वतः भाड्यानी आहे. 1 डिसेंबरला तेही मी घर सोडलेलं आहे. त्याच्यानंतर किश कॉर्पोरेट कंपनीचं आहे तर ते कंपनी लॉ किंवा कंपनी जिथे रजिस्टर हे सगळं त्यांनी प्रूव्ह करून आणावं, जिथे आमचं स्वतःचं पेडणेकर म्हणून सायनिंग अथॉरिटीमध्ये काय आहे का, प्लस 8 गाळे हे SRAचे आहेत असं त्यांनी सांगितलं आहे, तेही त्यांनी आमच्या नावावर कुठले गाळे आहेत ते सिद्ध करावं. कारण प्रत्येक वेळेला नुसतं कही पे निघाये कही पे निशाणा असं करून जे ब्लॅकमेलिंग असतं त्याच्यामध्ये माझा कुठलाही सहभाग नाही. मी 1000% सांगू शकते की मी असलं कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही. माझ्या मतदारसंघातले जे आमचे लोक आहेत मतदार आहेत हा सगळ्यांना माहिती आहे मी कशा परिस्थितीत तिथे राहते आणि काय, त्यामुळे मला यांना स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. आणि दरवेळेला असे धिंगाणे घालायचे एकेकाच्या व्यक्तीच्या नावाने, नंतर त्याचं काय झालं हे कोणालाच माहिती नाही. त्यामुळे आमचे अनेक गोष्टी आहेत त्या कालाच्या ओघाने आता येणार आहेत, परंतु ज्या पद्धतीने एक प्रथम नागरिक एक महिला म्हणून माझं जे काही काम आहे त्या कामाला कुठेतरी खोड घालण्यासाठी ह्या जे काही उद्योग त्यांनी चालवले ते त्यांनी आपल्याला सर्वांना म्हणजे विनंती आहे की अशा बेताल माणसाला कुठेतरी चाप बसला पाहिजे आणि दरवेळेला लोकशाहीचा आधार घेऊन अशा पद्धतीने धिंगाणे घालायचे आणि कही पे निघाये कही पे निशाणा करायचे आणि मग दाखवायचं की जर मी हे करू शकतो तर तुम्हाला ते करू शकतो. तर मला वाटतं त्यांच्या वृत्तीला काही सवय झाली आहे आणि म्हणून मी सर्वांना हात जोडून सांगते की माझा याच्याशी 1000% काही संबंध नाही आणि जर आहे तर त्यांनी सिद्ध करावा. कुठलेही असे पेपर दाखवून ज्याच्यामध्ये आमचं कुठे नावच नाही तरी ते जर पेपर दाखवत असतील तर त्या पेपरचं त्यांनी कायदेशीर जे काय म्हणत आहे ते त्यांनी करावं. पण कारण नसताना महापौर या नात्यानी महापौर खुर्चीला पक्षाला बदनाम करण्याचा तो त्यांचा डाव आहे. या काळाच्या आता येणाऱ्या ओघामध्ये हा त्यांचा डाव उधळला जाणार आहे एवढं नक्की. त्यांनी आता ते सिद्ध करावं.